उद्धव ठाकरे 27 ऑगस्टला हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, सभाही घेणार आहेत। यामध्ये ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगत शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची जिल्ह्यामध्ये ही पहिलीच सभा होती। दिल्लीत आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 15 मोठे नेते सहभागी असणार आहेत। यामध्ये अमित शहा, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंग यांचा समावेश आहे। बारामती शरद पवारांनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली। मराठवाडा दौऱ्यासाठी गोविंदबाग निवासस्थानातून हेलिपॅडकडे जाताना माळेगाव इथं रस्त्याच्या बाजूला उभ्या शेतकऱ्यांनी हात दाखवताच पवारांनी आपला ताफा थांबवला आणि त्यांच्याशी संवाद साधला, तसंच काही तरुण शेतकऱ्यांना सेल्फीही काढून दिली। एनडी स्टुडिओ सरकार ताब्यात घेऊ शकतं का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। मंत्री उदय सामंत यांनी दिली। एनडी स्टुडिओ एका मराठी कलाकारानं त्याच्या मेहनतीनं उभा केलेला स्टुडिओ आहे आणि त्याच्यातून रोजगाराच्या संधी मिळू शकतात असं सामंत म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिसंवेदनशील दक्षिण गडचिरोली दौऱ्यामध्ये पिपलीबुर्गी इथं सशस्त्र पोलीस चौकीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं, तर सुजागड लोहखनिज प्रकल्पाला भेट देत तिथल्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली। गडचिरोली जिल्ह्यातल्या कोठी कोन्नार पुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे। पावसाळ्यात या भागातली सुमारे 16 गावं पूर्णपणे संपर्कापासून तुटत होती, त्या गावांना या पुलामुळे आता मोठी सुविधा मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सुरजागडमध्ये पोलीस मदत केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं। पोलिसांसाठी त्याच परिसरात उभारलेल्या बॅरकचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी फडणवीसांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला। छत्रपतींचा विचार म्हणजे